आपण एस आपण आय च्या मल्टी ऑप्शन डिपॉझिट याविषयी माहिती पाहणार आहोत तर यामध्ये पाहणार आहोत की एफ डी ब्रेक न करता हे तुम्हाला प्रकारे जेव्हा गरज आहे तेव्हा पैसे काढू शकतात तर ह्या व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहणार आहोत की आपल्या सर्वांना एक गोष्ट माहित आहे की एफ डीमध्ये एक लॉक इन पिरियड असतो म्हणजे सपोज तुम्ही एक वर्षाची दोन वर्षाची तीन वर्षाची अशा प्रकारे एफ डी करू शकता परंतु काही वेळेस आपल्याला पैशांची गरज कधीही भासू शकते त्या केसमध्ये जर तुम्हाला पैसे हवे असतील तर पूर्णच्या पूर्ण एफ डी मोडावी लागेल आणि त्या केसमध्ये तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं कारण जे काही ठरलेलं तुमचा इंटरेस्ट रेट आहे त्याच्यापेक्षा कमी इंटरेस्ट रेटने तुम्हाला रिटर्न्स त्यामध्ये मिळतात परंतु जर तुम्हाला तुमची एफ डी मोडाची नसेल जे ठरलेले इंटरेस्ट रेट आहेत ते तसेच ठेवायचे असतील आणि पैसेही काढायचे असतील तर या सर्व गोष्टींवर एक तोडगा एस बी आयने काढलेला आहे तो म्हणजे एस बी आय ऑप्शन डिपॉझिट तर एस बी आय मल्टी ऑप्शन डिपॉझिटमध्ये होतं काही तर एक हजाराच्या गुणांकात म्हणजे एक हजार दोन हजार तीन हजार अशा प्रकारात तुम्ही कितीही पैसे त्या तुमच्या एमओडीजमधून काढू शकता आणि त्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही तुमच्या ए टी एम थ्रूही तुम्ही हे पैसे काढू शकता कारण हे जे तुमची एमओडीजचे अकाउंट आहे ते तुमच्या इथं सेव्हिंग अकाउंट किंवा तुमच्या इदर करंट अकाउंट असतात त्याच्याशी लिंक केलेले असतात त्याच्यामुळे डायरेक्टली तुमच्या ए टी एममधूनही तुम्ही हे पैसे कधीही काढू शकता मग पैसे काढल्यानंतर ॲक्च्युअलमध्ये हे वर्क कसं कर करतं किंवा याचे ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन्स कसे होतात तर एक एक्झाम्पल पाहूयात की सपोज एखाद्या व्यक्तीने एक लाखाची डी एक, एक वर्षासाठी केली परंतु काही कारणास्तव त्याला सहा महिन्यानंतर दहा हजार रुपयांची गरज भासली तर त्या केसमध्ये त्याला दहा हजार रुपये जर त्याने काढले तर त्याला कशा प्रकारे रिटर्न्स मिळतील तर आपण एक एक्झाम्पल पाहूयात की एक लाखावरती त्याला सात पर्सेंटच्या हिशोबाने व्याज मिळत होतो तर पहिल्या एक सहा महिन्यांसाठी जे पूर्ण जे पूर्ण एक लाख रुपये आहेत त्याच्या सेवन पर्सेंटच्या हिशोबाने पैश व्याज मिळेल परंतु सहा महिन्यानंतर त्याने ते दहा हजार काढल्यामुळे राहिलेल्या नव्वद हजारावरती पुढच्या सहा महिन्यांसाठी सात पर्सेंटच्या हिशोबाने व्याज मिळेल म्हणजे त्याची जेवढी अमाऊंट त्या अकाउंटमध्ये अवेलेबल आहे तेवढ्या अकाउंट अमाऊंटच्या जे काही ठरलेलं व्याज आहे तेवढं व्याज त्या ठिकाणी त्यांना मिळलं जाईल त्यामुळे एक अतिशय चांगली गोष्ट एस बी आयने आणलेलं आहे ते म्हणजे एस बी आय एम ओ आणि ही जी आहे अकाउंट ते तुम्ही ऑनलाईनही काढू शकता किंवा कोणत्याही बँकेमध्ये ज्या बॅ ब्रँचला भेट देऊनही काढू शकता याविषयी या व्यतिरिक्त काही इम्पॉर्टन्स पॉईंट या ठिकाणी पाहूयात तर मिनिमम डिपॉझिट जर एम करायचं असेल तर तुम्हाला दहा हजार रुपयामध्ये करावे लागेल आणि मॅक्सिमम काही लिमिट नाही दहा हजाराच्यावर अकरा बारा पंधरा एक हजाराच्या मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्ही कितीही अ अमाऊंटच्या या ठिकाणी एम करू शकता रेट ऑफ इंटरेस्ट हा जो ठरलेला रेट ऑफ इंटरेस्ट असेल एफ डीचा कारण तो कंटिन्युअसली चेंज होतो जसा जसं रेपो रेट चेंज होईल तसा तसा रे इंटरेस्ट रेट चेंज होत असतो परंतु ज्या वेळेस तुम्ही ओपन करता त्या कंडिशनला जो रेट ऑफ इंटरेस्ट असेल तो तुमचा फायनल रेट ऑफ इंटरेस्ट त्या ठिकाणी असेल त्याशिवाय ते टेन्युअर आहे ते मिनिमम एक वर्ष आहे आणि मॅक्सिमम पाच वर्ष आहे आणि प्री मॅच्युअर विड्रॉल जे आहे ते या ठिकाणी दिलं गेलेलं आहे आणि टी डी एस जर का तुमच्या दहा हजाराच्या वर इंटरेस्टची अमाऊंट गेली तर तो टी डी एस कापला जातो आणि नॉमिनीच्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत या व्यतिरिक्त जर काही डाऊट्स असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता थँक्यू